नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या इयत्ता आठवा मरा यत्ता आठवी मराठी सेतू अभ्यासक्रम दिवस एकोणीसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पहा मुलांनो आपला व्याकरणाचं क्षेत्र चालू आहे आणि क्षमता कौशल्य आहे वाचन लेखन आणि आज आपण आपण जी संकल्पना शिकणार आहोत ती म्हणजे शब्दयोगी अव्यय मग आता तुम्हाला या घटकामध्ये शब्दयोगी अव्ययाची माहिती घ्यायची आहे आणि या शब्दयोगी अव्ययाचा लेखनात योग्य वापरसुद्धा करावयाचा आहे जाणून घेऊया शिक्षकांनी नाम सर्वनामे शिक्ष शि विशेषणे क्रियापद आणि क्रियाविशेषण याबाबत विविध उदाहरणेद्वारे चर्चा करावी आणि त्यानंतर खालील परिचित विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावा तर चला मग नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि क्रियाविशेषण अव्यय या याविषयी माहिती घेऊया शब्दांच्या जाती यामधलं सर्वप्रथम नाम याविषयी माहिती जाणून घेऊया नाम म्हणजे काय प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंची नावे म्हणजे नाम उदाहरणार्थ पुस्तक चेंडू कागद मुलगा वेदांत निकिता साखर स्वर्ग आता पहा तुमचं माझं नाव गावाचं नाव देशाचं नाव किंवा वस्तूंचं नाव या सगळ्या नावाला व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात तर सर्व नाम वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम पहा मुलांनो नाम म्हणजे पुस्तक मुलगा चेंडू वेदू अवेदांत निकिता ही सगळे काय आहेत नाम आहेत मग त्याऐवजी येणाऱ्या शब्दात सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ निकिता इकडे ये निकिता तिकडे जा निकिता पाणी आण निकिता चहा आण प्रत्येक वेळेस निकिता निकिता म्हणण्याची आपल्याला गरज नाही त्यापेक्षा निकिता इकडे ये तू तिकडे जा तू चहा आण असे जर आपण शब्द वापरले तर पुन्हा पुन्हा निकिता नाव घ्यायचं काम नाही आणि मग तू ते हे काय आहे हे, हे सर्वनाम आहे म्हणजे निकिताऐवजी जेव्हा मी तू हा शब्द आहे शब्द वापरला तो शब्द म्हणजे सर्वनाम निकिताच्याऐवजी जो मी शब्द वापरला त्याला म्हणतात सर्वनाम तो ता तू आता उदाहरणार्थ तो तिथे हा ही हे जो जी जे कोण काय ही सगळे काय आहेत सर्वनामेच आहेत विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात सोप्या भाषेत नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात यात नाम आणि सर्वनाम दोन्हीही आलं नाम किंवा सर्वनाम या दोघांबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला सर्व विशेषण असे म्हणतात मग आता उदाहरणार्थ चांगली मुळे काळा कुत्रा त्याची पिशवी पाच टोप्या खूप लोक आंबट बोरे आता पहा चांगली मुले मुले म्हणजे नाम नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द चांगली म्हणून ते काय झालं चांगली विशेषण कुत काळा कुत्रा कुत्रा कसा आहे काळा काळा हे विशेष माहिती सांगणारा शब्द कोणाबद्दल आहे नामाबद्दल आहे म्हणून काळा काय झालं विशेषण त्याची पिशवी पिशवी कोणाची या म्हणजे पिशवीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याची म्हणून ते काय झालं विशेषण पाच टोप्या टोप्या किती आहेत पाच पाच हा शब्द कोणाबद्दल विशेष माहिती सांगतो टोप्यांबद्दल मग टोप्या पाच काय झालं विशेषण खूप लोक लोक किती होते खूप हा शब्द कोणाशी जोडून आलेला आहे हा लोकाशी जोडायला आलेला आहे म्हणून तो काय झाला विशेषण आंबट बोरे बोरे कशी होती गोड होती आंबट होती पण हे आंबट शब्द कोणासाठी आलेला बोरांसाठी आलेला म्हणून आंबट काय झालं विशेषण पुन्हा एकदा सांगते नाम किंवा सर्वनाम याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात पहा मुलांनो आता नंतरचा भाग आहे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद आता वाक्याचा अर्थ ज्या क्रियावाचक शब्दाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही ज्याच्यामुळे क्रियावाचक शब्द ज्या क्रियावाचक शब्दामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो ते म्हणजे क्रियापद आता हे उदाहरणावरून पाहूया आता पहा पहिलं उदाहरण आहे गाय दूध देते मी जर फक्त असं म्हटलं गाय दूध तर काहीही त्याचा अर्थ तुम्हाला लागणार नाही तुम्ही मला म्हणाल की गाय दूध म्हणजे काय जेव्हा मी असे म्हणेल गाय दूध देते त्यावरून तुम्हाला अर्थ लागेल की गाय दूध देते म्हणजे काय दूध देणे ही एक क्रिया आहे ते क्रियावचक शब्द जेव्हा वाक्यामध्ये येईल तेव्हाच अर्थ प्राप्त होईल आणि म्हणूनच त्याला क्रियापद असे म्हणतात दुसरं वाक्य आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो जर फक्त आपण असं म्हटलं की आम्ही परमेश्वराची प्रार्थना तर त्यावरून अर्थच लागत नाही म्हणजे प्रार्थना करतो हा क्रियवाचक शब्द जेव्हा आपण वापरू तेव्हा त्या वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होईल आणि ते म्हणूनच प्रार्थना करतो हा क्रियापद होईल नंतर मुलांनी खरे बोलावे खरे बोलावे बोलावे बोलावेशिवाय क्रिया त्याला अर्थच येत नाही वाक्याला म्हणून तो काय झाला क्रियापद मी खेळतो मी जर असं म्हण जर समजा कोणी एखाद्यानी असं म्हटलं मी खेळतो मी हसतो मी रडतो मी बोलतो मी चालतो तर आपल्याला त्याच्या तो काय करत आहे त्याची क्रिया काय आहे हे समजेल किंवा इतरांनाही सांगता येईल जर फक्त असं म्हटलं की मी 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 तर वाक्याला अर्थच लागणार नाही जोपर्यंत आपल्याला क्रिया वाचक शब्द कळणार नाही की त्याची कोणती क्रिया चालू आहे त्याशिवाय आपण वाक्याचा अर्थ लावू शकत नाही म्हणजेच काय खेळणे बोलणे चालणे फिरणे खाणे पिणे हे सगळे काय आहे क्रियावाचक शब्द आहे आणि त्याच क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो नंतरचं वाक्य आहे आई मुलाला चालवते आई मुलाला काय करते आई मुलाला चालवत आहे ती चालवण्याची क्रिया आहे म्हणून चालवणे या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी अस राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात किंवा असंही म्हणू शकतो आपण क्रियापदाबद्दल अही अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात आता आपण पाहिलं क्रियापद पाहिलं होतं मग आता त्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियाविशेषण अव्यय उदाहरणार्थद्वारे आपण समजून घेऊया काल शाळेला सुट्टी होती काल हा इथे क्रियाविशेषण अव्यय आहे ते कसा आहे काल काल शाळेला सुट्टी होती शाळेला सुट्टी होती मग कधी होती सुट्टी असणे शाळा शाळा हे नाम आहे आणि सुट्टी होती हे क्रियापद आहे मग आता सुट्टी होती याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे काल सुट्टी होती तर मग कधी होती काल होती परवा होती तीन दिवसाआधी होती की चार आधी होती हे समजण्यासाठी वा जो शब्द आलेला आहे तो काल मग आता हा काल शब्द शाळेसाठी आला आहे की सुट्टी होती त्यासाठी आलेला आहे काल हा शब्द सुट्टी होती यासाठी आलेला आहे शाळा काय आहे इथे नाम आहे सुट्टी होती काय आहे क्रियापद आहे आणि मग सुट्टी होती या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काल म्हणून त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात दुसऱ्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया पूर्वी शिक्षक पागोटे घालत आता इथे नाम आहे शिक्षक आणि पागोटे घालत घालत हे काय आहे क्रियापद पुन्हा सांगते मी नाम शिक्षक क्रियापद घालत किंवा पागोटे घालत मग आता पूर्वी हा शब्द मला सांगा बरं मुलांनो शिक्षकासाठी आलं की पागोटे घालण्यासाठी आलं पागोटे घालण्यासाठी आलं म्हणून आणि पागोटे घालणे हे काय आहे क्रियापद आहे क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे पूर्वी म्हणून पूर्वी काय झालं क्रियाविशेषण अव्यय झालं आता हेच पहा मुलांनो जर हा पूर्वी शब्द शिक्षकांबद्दल विशेष माहिती सांगणारा असता तर ते काय झालं असतं हां विशेषण झालं असतं म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला काय म्हणतात विशेषण आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला क्रियाविशेषण अव्यय आता नंतरचं वाक्य पहा तो वारंवार आजारी पडतो वारंवार हे क्रियाविशेषण अव्यय आहे मग आता वारंवार हे कोणाबद्दल माहिती जे सांगतो तो या सर्वनामाबद्दल की आजारी पडणे या क्रियापदाबद्दल आजारी पडणे या क्रियापदाबद्दल आजारी पडणे या क्रियापदाबद्दल क्रियापदाबद्दल माहिती सांगतो म्हणून ते झालं क्रियाविशेषण हव्य तेच जर समजा वारंवार हा शब्द तो या सर्वनामासाठी आला असता तर ते झालं असतं विशेषण ठीक आहे पहा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि क्रियाविशेषण याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आता खालचा परिच्छेद तुम्हाला वाचायचा आहे पण आता आपण व्हिडिओद्वारे शिकत आहे तर मीच वाचते ऐका शाळा सुटताच मुले शाळाबाहेर आली शाळेच्या फाटकासमोर काही मुलांचे पालक उभे होते रस्त्यावर वाहनांची गर्दी होती मुलांसाठी वाहने थांबली मुलांनी रस्ता ओलांडला आता पहा इथे तुम्हाला हा जो मी छोटासा परिच्छेद वाचला त्या परिच्छेदमध्ये काही शब्द ही अधोरेखित केलेली आहेत अंडरलाईन केलेली आहेत ती कोणती कोणती शाळा बाहेर शाळेबाहेरमधल्या बाहेर फाटका समोर मधल्या समोर रस्त्यावर वर फक्त वर मुलांसाठी मधल्या फक्त साठी याच बाहेर समोर वर साठी यासाठी यावरच या खालीच अधोरेखित केलेला आहे मग आता मुलांनो या सर्वांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे बरं आता निरीक्षणातून तुम्हाला काय दिसेल पहिलं तर हे दिसेल तुम्हाला की शाळा बाहेर हे जोड शब्द आहे शाळा शाळेबाहेर तर मग आता शाळेबाहेर हे शाळे आणि बाहेर असे वेगवेगळे लिहिलेले आहेत का नाही शाळेबाहेर हा एकाच याच्यात लिहिलेला आहे आणि अंडरलाईन अधोरेखित फक्त बाहेर याच्याखाली केलेली आहेच तसंच फाटके फाटकासमोरसुद्धा आहे फाटकासमोर हा एक शब्द आहे पण फक्त समोर खाली अ अंडरलाईन केलेली आहे किंवा त्याला अधोरेखित केलेलं आहे मग आता हे सगळं निरीक्षण तुम्हाला असं दिसतं आहे ना आणि हे जे निरीक्षण आहे याच निरीक्षणावरून तुम्हाला आज नवीन घटक शिकायचा आहे बरं पहा सक्षम बनूया चला आता सक्षम बनायचं आहे म्हणजे काय करायचं आहे ही लक्षण ही जे मी आता शब्द वाचणार आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता जे आपण वरील अधोरेखित शब्द जे आहेत ते स्वतंत्र नव्हती ती कोणा सोबत होती शाळे स शाळे जवळ म्हणा फाटकासमोर म्हणा रस्त्यावर म्हणा म्हणजे ती स्वतंत्र होती का ती शब्द वर समोर ही शब्द स्वतंत्र होती का नाहीत ती कोणासोबत तरी आलेली होती बाहेर समोर वर साठी हे शब्द अनुक्रमे पहा शाळेबाहेर त्यातलं फक्त अनुक्रमे काय शाळा फाटक रस्ता मुले या शब्दांना जोडून आलेली म्हणून ती शब्द अव्यय आता जर तुम्ही पहिले पाहिले असेल तर पूर्वी पुढे आधी नंतर पर्यंत आत बाहेर मागे मुळे शिवाय ही देखील शब्दयोगी अवय आहेत मग आता शब्दयोगी अव्ययांची आता आपल्याला व्याख्यास तयार करायची असेल तर नाम आणि सर्वनामाला सर्वनाम याला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात आता मग आपल्याला निरीक्षण करायचं होतं त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल समोर असा शब्द होता मग आता शाळेसमोर असा शब्द असताना समोर ही स्वतंत्र नसणारं शब्द शब्द ज्याला आपण शब्दयोगी अवय असं म्हटलेलं आहे हा समोर शब्द कोणासमोर आला होता कोणासोबत आला होता शाळा मग शाळा हे काय आहे नाम आहे सर्वनाम आहे क्रियापद आहे शा काय आहे का नाम आहे मग म्हणजेच काय नाम आणि सर्वनामाला जोडूनच हा शब्द येतो शब्दयोगी अव्यय हा नाम आणि सर्वनामाला जोडून येतो आणि तो, तो स्वतंत्र नसतो तो नामाला आणि सर्वनामाला जोडून असतो म्हणूनच त्याला आपण म्हणणार आहोत शब्दयोगी अव्यय पहा मुलांनो शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यातील फरक तुम्हाला ओळखायचा आहे खालील दोन गटातील वाक्य वाचा आता ती मी वाचते तुम्ही ऐका गट एक आणि गट दोन पहा पहिलं वाक्य गट एकमधलं मी रोज सकाळी सहापूर्वी उठते गट दोन पूर्वी राजेशाही होती दुसरं वाक्य गट एकमधलं तो आरशासमोर उभा होता गट दोनमधलं दुसरं वाक्य माझा मित्र समोर उभा होता गट एकमधलं तिसरं वाक्य डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते गट दोनमधलं तिसरं वाक्य ताईने वर पाहिले आता भरील दोन्ही गटात तुम्हाला पहिल्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये सहा पूर्वी हा शब्द सहाला जोडून आलेला पूर्वी हा शब्द दिसेल आणि दुसऱ्या गटातलं पहिलं वाक्य पूर्वी राजेशाही पूर्वी राजे वेग शब्द वेगळा आणि राजेशाही वेग शब्द वेगळा हे तुम्हाला जाणवलं असेल दुसरं निरीक्षण करायचं आहे दुसऱ्या वाक्याचं तसंच आरशासमोरमधला समोर हा आरशासोबत सोबत आलेला आहे तो स्वतंत्र नाही इथे दुसरं वाक्य गट दोनमधलं माझा मित्र समोर उभा होता यामधलं मित्र आणि समोर ही दोन वेगवेगळी शब्द आहेत तसंच तिसरं वाक्य डोंगरावर हिरवेगार गवत उगवले आहे डोंगरावर वर हा शब्द डोंगराला जोडून आलेला आहे तर ताईने वर पाहिले ताईने आणि वर हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत म्हणजेच काय गट एकमध्ये पूर्वी समोर आणि वर ही तिन्ही शब्द काय झालेली आहेत स्वतंत्र नाहीत ती सर्वनामासोबत किंवा नामासोबत जोडून आलेली आहेत तर तीच पूर्वी समोर वर ही जी शब्द आहेत गट दोनमध्ये स्वतंत्र म्हणून आलेली आहेत मग म्हणूनच आपण मगाशी शिकल्याप्रमाणं प्रमा सॉरी प्रमाणे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय जी नाम आणि सर्वनाम याला जोडून येतात ती स्वतंत्र नसतात त्याला आपण शब्दयोगी योगी अव्यय म्हणजे गट एक हा शब्द अवय अव्यय गटाचा आहे तर गटात गट दुसरा यामधले पूर्वी समोरवर हेच शब्द काय आहेत हां हीच काय आहेत ती आहे क्रियाविशेषण अव्यय पहा वरील दोन्ही गटात पूर्वीसमोर हे शब्द दिसतात पहिल्या गटात ते शब्दांना जोडून आले आहेत म्हणून आपण त्याला अव्यय असे शब्दयोगी अव्यय असे म्हणणार आहेत तर दुसऱ्या गटात ते स्वतंत्र पाने आले असून वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणणार आहेत असेच अनेक तुम्हाला वाक्य शोधायची आहेत जी शब्द तुम्हाला शब्द यो योग्य अव्यय म्हणूनसुद्धा वापरता येईल आणि तीच शब्द तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरता येईल ती तुम्हाला तुमच्या सेतू अभ्यासक्रमाच्या वहीत लिहायची आहे बरं त्यावरच आधारित आपला तीस दिवस पूर्ण झाल्यावर जी परीक्षा होणार आहे तिसाव्या दिवशी त्यामध्ये तुम्हाला ही येणार आहेत प्रश्नांची उत्तरं तेव्हा लिहिता आली पाहिजे ना सराव करूया शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या आहेत खालील वाक्यातील शब्द योग्य अव्यय ओळखा आणि ती कोणत्या शब्दांशी जोडली गेलेली आहेत तेही ओळखायचं आहे आता पहा त्याचे घर शाळेसमोर आहे आता मगाशीच आपण पहिलं वाक्यच याच्यावरून शिकलेलो हो, आहोत ज्याच्यावरून आपण शब्द शब्दयोगी अवयशी सराव करूया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या आहेत की खालील जी वाक्य आहेत त्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा आणि ती कोणत्या शब्दांशी जोडली गेलेली आहे तेही ओळखायचं आहे आणि ते तुम्हाला लिहायचं आहे पहिलं वाक्य आहे त्यांचे घर शाळेसमोर आहे अरे हे तर पहिलंच वाक्यावरून झालेलं आहे आपण शब्दयोगी अवयमधलं पहिलं वाक्य शाळेसमोर या शब्दापासूनच तर शिकलो होतो मग सगळ्यांनीच ओळखलं असेल शाळेसमोर नक्कीच समोर हा शब्दयोगी अव्यय आहे आणि तो शाळा म्हणजे शाळे या सर्व या नामाशी जोडून ना आलेला आहे नामाशी जोडून येणाऱ्या ना शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात शाळेसमोर मग समोर, समोर काय आहे शब्दयोगी अव्यय आणि कोणत्या शब्दाशी जोडला गेलेला आहे शाळा दुसरं पहा मी जेवणानंतर खेळायला जातो ओळखा बरं मी जेवणानंतर खेळायला जातो ओळखता आले अरे वा नंतर जेवणानंतर नंतर हा शब्द जेवणासोबत जोडून आलेला आहे त्याला काय म्हणतात नंतरला शब्दयोगी हव्हे आणि कोणत्या शब्दाशी जोडून आला जेवण त्यानंतरचं तिसरं वाक्य पहा ललितने झाडावर चढून आंबेत तोडले वर शब्दयोगी अव्यय कोणता वर आणि कोणत्या शब्दाशी जोडून आलेला आहे झाड आता चौथं वाक्य आपण देशासाठी वेळ देणार आहोत की नाही प्रश्न आहे हा आपण देशासाठी देशासाठी मग आता हा साठी काय आहे शब्दयोगी अव्यय आणि कोणत्या शब्दाशी जोडला गेलेला आहे देश घराबाहेर जाताना सर्व दिवे आणि नळ आठवणीने बंद करावेत घराबाहेर बाहेर काय आहे शब्दयोगी अव्यय आणि कोणत्या शब्दाशी जोडला गेलेला आहे घर पहा यामध्ये तुम्हाला सोपं जावं म्हणून मी उत्तरे काढलेली आहेत शाळेसमोर त्यातलं शब्दयोगी अव्यय समोर जेवणानंतर शब्दयोगी अव्यय नंतर झाडावर वर, वर शब्दयोगी अव्यय देशासाठी यामधलं साठी काय आहे शब्दयोगी अव्यय घराबाहेर बाहेर काय आहे शब्दयोगी अव्यय खाली दिलेल्या शब्दाचा क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय अशा दोन्ही प्रकारचा उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्य लिहायची आहे शक्य झाल्यास प्रत्येक वाक्यासाठी एक चित्रही काढा पहा म्हणजे काय करायचं आहे समोर हा जो शब्द आहे हा क्रियाविशेषण अव्यय म्हणूनही तुम्हाला त्याची दोन वाक्य करायची आहेत आणि शब्द अयोगी अव्यय म्हणूनही तुम्हाला त्याची दोन वाक्य करायची आहेत प्रत्येकी दोन दोन वाक्य करा तुमचा शब्द साठा वाढेल आणि आपल्याला या घटकामध्ये शिकायचंच होतं ना शब्दयोगी अवयवाचं लेखन करता आलं पाहिजे तेही आता शिकू तेही तुम्हाला करायचं आहे मग आता प्रत्येकाची दोन दोन वाक्य करा आणि मला कमेंट्समध्ये पाठवा माझ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे लाईक नक्की करायचे आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे मी सोनाली गजानन जाधव पाटील तुम्हा सर्वांचा आता इथे निरोप घेते धन्यवाद